तर सर्वात पहिले आपण सुरुवात करूया. चला आपण सुरुवात करूया यायच्या प्रेक्षक वर्ग आणि खेळाडू वर्ग लगेचच व्यासपीठाच्या समोर यायचे सर्वांनी. तर फायनल मॅच मध्ये आपण पाहिलं मेन ऑफ द मॅच. नक्कीच फायनल मॅच मध्ये आपण पाहिलं तर मेन ऑफ द मॅच चं पारितोषिक आपण दिलं नव्हतं. तर ऋषी ठरलाय सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. यायचे ऋषी आपलं लगेचच ट्रॉफी कलेक्ट करायची. ऋषी ठरलाय या सामन्याचा अंतिम अंतिम मॅच होती आणि त्यामध्ये मात्र भरपूर चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली. यायचंय जॉर्ज टीम आपला खेळाडूला मात्र इथे मॅन ऑफ द मॅच मिळते, त्याला थोडस प्रोत्साहन द्यायचंय. येस जॉर्ज इलेव्हन टीम. तर या दरम्यान वळूया आपण सन्मान करूया पंच. नक्कीच ज्यांची भरपूर महत्वाची भूमिका राहिली होती. तर मी विनंती करेल माननीय अमोलजी केदार साहेबांना आपल्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मान करायचा. नक्कीच जे पंच होते नक्कीच आपण पाहिलं पंकज दादा भोईर असतील, त्यानंतर अजित निकम. पंकज दादा यायचे आपला शुभ सन्मान मात्र व्यासपीठावर नक्कीच होईल, ज्यांनी नक्कीच सलग 2 दिवस या स्पर्धेला आपल्या माध्यमातून चांगली पंचांची भूमिका साकारली. ते पंकज भोईर दादांचा इथे सन्मान होईल. नक्कीच सर्वांचा शुभ सन्मान भरपूर महत्वाची गोष्ट आहे आणि इथे मात्र पंकज दादाचा शुभ सन्मान इथून होतोय. तर या दरम्यान मी विनंती करतोय माननीय संदीपजी उमले साहेबांना आपल्या शुभ हस्ते मात्र सर अजित निकुम यायचंय. आणि नक्कीच अजित सरांचं सुद्धा भरपूर मोठं योगदान या स्पर्धेला आहे, त्यांच्या माध्यमातून भरपूर मोलाचं सहकार्य आहे. जर जवळजवळ त्यांनी भरपूर चांगलं आपल्याला पाहायला मिळतं, एकही कॉन्ट्रोवर्सी होऊ दिली नाही आणि भरपूर चांगले अंपायरिंग मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. ज्यांनी कालपासून आपल्या आवाजाने मधुर आवाजाने स्पर्धेचं समालोचन केलं, यंग टॅलेंटेड प्रथमेश परब, मी विनंती करेन सचिन साबळे त्यांचा सन्मान करून सन्मान. येस थँक्यू, थँक्यू सो मच. तर वळूया नक्कीच या स्पर्धेमध्ये वार्डाचे जे टुर्नामेंट झाले त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांना मी विनंती करेल मान्यवर सचिनजी बुधवळ साहेबांना आपल्या शुभ हस्ते द्यायचंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय वॉल्केनो टीमचा ऋषी ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक वार्डाच्या मॅच मधून. नक्कीच आपण पाहिलं वार्डचे जे लॉर्ड्स झालेत लोकल लॉर्ड्स मध्ये, ते ऋषी ठरलाय सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून. यायचे ऋषी, ऋषी लवकर यायचे प्लीज, बघा भरपूर प्राइज आहेत. नक्कीच इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र इथे ऋषीला देण्यात येते एक आकर्षक ट्रॉफी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय या स्पर्धेतला. त्यानंतर लगेचच वळूया आपण उत्कृष्ट गोलंदाज. नक्कीच उत्कृष्ट गोलंदाज संघ आहे, नक्कीच संघ आहे सृष्टी इलेव्हन आणि नाव आहे खेळाडूच रोहित ठरलाय.
बेस्ट बॉलर लोकल गटातून यायचे बेस्ट बॉलर बघा टाळ्या वाजवायच्या त्यांना कॉन्फिडेंट द्यायचे कारण त्यांची कामगिरी मात्र भरपूर चांगली राहिली या स्पर्धेच्या माध्यमातून तर या दरम्यान नानासाहेब बागू साहेबांचं इथे शुभागमन झालंय त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आम्ही व्यक्त करतोय लगेच वळूया लगेचच उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समॅन फ्रॉम लोकल लॉट सुमित वॉल्कॅनो संघाचा ठरलाय बेस्ट बॅट्समॅन फ्रॉम लोकल लोकलच्या लॉट्स मधला सुमित ठरलाय उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समॅन यायचे सुमित वॉल्कॅनो टीम सुमित यायचं लगेच लगा लवकर यायचं बघा थोडस घाई करायची आहे त्यानंतर आपण लगेच वळूया लगेच वळूया आपण द्वितीय पारितोषिक नक्कीच लोकल जे लॉट्स पडले होते त्याच्या माध्यमातून जे द्वितीय पारितोषिक आलंय 3,000 रुपये कॅश प्राइज आणि एक आकर्षक ट्रॉफी आहे तर माननीय विशालजी मस्ते साहेबांच्या इथून शुभ हस्ते प्रदान करूया रनर अप संघ ठरलाय नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय वॉल्कॅनो टीम यायचे आपले पूर्ण सदस्य घेऊन यायचे कारण आपली कामगिरी मात्र भरपूर चांगली राहिली या स्पर्धेमध्ये यायचंय बघा लवकर थोडस स्पीड अप करायचंय कारण भरपूर प्राइज आहेत माननीय विशालजी मस्के साहेबांच्या शुभ हस्ते मात्र पूर्ण टीमला ही ट्रॉफी सुपूर्द करण्यात येते आणि नक्कीच 3,000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आहे कॉंग्रॅच्युलेशन टीम वॉल्कॅनो लगेचच आपण इन्व्हाइट करू स्टेजवरती प्रथम पारितोषिकाने मी विनंती करेल आपले मान्यवर माननीय नानासाहेब बागू साहेबांच्या शुभे असते आपण मात्र देऊया प्रथम पारितोषिक चॅम्पियन जो संघ ठरलाय नक्कीच संघ आहे 6,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्यानंतर 2,000 रुपयाचं कॅश प्राइज केटी कट्टा ग्रुपच्या माध्यमातून त्याच्यात ऍड केले टोटल 8,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते संघ आहे सृष्टी 11 यायचंय पूर्ण संघ सर्व सदस्य यायचे लगेचच यायचंय नक्कीच मान्यवरांच्या शुभ असते मात्र इथून ट्रॉफी प्रदान करण्यात येईल 8,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि एक आकर्षक ट्रॉफी यायचं थोडं लवकर यायचं प्लीज चला लगेच वळूया तर खुल्या गटातून मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकडे वळूया नक्कीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मी मान्यवरांना विनंती करेल आपले नक्कीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थातच बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट मी विनंती करेल वैभवजी कांबळे साहेबांना आपल्या शुभ हस्ते मात्र द्यायचे बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट खुल्या गटातला बेस्ट फिल्डर संघ आहे जॉर्ज 11 नाव ओळखू शकता यष्ट्यांच्या मागे आपल्या संघाची सूत्र साकारतो रोहित चिले ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक येस स्टंपिंग आणि कॅच
मात्र स्टंप यष्ट्यांच्या मागे भरपूर झाले, त्यामुळे रोहित ठरतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. रोहन चिले नक्कीच सातत्या नावाची चर्चा असते अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून. रोहन चिले ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर. नक्कीच कॅश प्राइज सुद्धा आहे अगर कोंगे साहेबांच्या माध्यमातून 1111 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा इथे मात्र सुपूर्द केले जात आहे. गुड फिल्डिंग वळूया बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. सर्वोत्कृष्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वोत्कृष्ट गोलंदाज संघ आहे विके प्रतिष्ठान ओमकार आणि नाव आहे मनीष. यायचं आहे मनीष बेस्ट बॉलर सर्वोत्कृष्ट गोलंदाज विके प्रतिष्ठान ओमकार. येस मनीष येत आहेत. तर मी या दरम्यान विनंती करेल आमचे मान्यवर संजयजी सुळंकर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र इथे देण्यात येत आहे बेस्ट बॉलर सर्वोत्कृष्ट गोलंदाज खुल्या गटातून आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय मनीष आहे. गुड बॉलिंग मनीष कीप ग्रोईंग कीप शायनिंग आणि 1111 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा आहे. सागरजी कोंगे यांच्या माध्यमातून आम्हाला लाभ आहे. वळूया लगेचच बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टूर्नामेंट सर्वोत्कृष्ट फलंदाज संघ आहे जॉर्ज इलेव्हन आणि नाव आहे विकास कांबळे ज्याच्या बॅट मधून 43 धाव आल्यात. तो विकास ठरलाय बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टूर्नामेंट. तर या दरम्यान मी विनंती करेल माननीय राजजी शेख साहेबांना की आपल्या शुभ हस्ते मात्र इथे बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टूर्नामेंटची ट्रॉफी मात्र सुपूर्द करायची आणि 1111 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा आहे. तर नक्कीच तृतीय पारितोषिक अर्थातच 22,222 रुपये आणि एक आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या दरम्यान मी विनंती करेल आमचे मान्यवर सचिनजी वीर साहेब, त्यानंतर सुनीलजी दैफळे साहेब, त्यानंतर संतोषजी पोटे साहेब, गणेश बावीसकर साहेब, किशोर कुळाल साहेब आणि त्यानंतर मोहन कोडदे साहेब. या सर्वांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते मात्र द्यायचे तिसऱ्या क्रमांकाचा अर्थात तृतीय पारितोषिक 22,222 रुपये आणि एक आकर्षक चषक आहे. यायचं साई गणेश संघ तृतीय क्रमांकाचं पारितोषिक राहिले. टाळ्या वाजवायचे एकदा जितेन साई संघासाठी कारण त्यांची सुद्धा कामगिरी इथे भरपूर चांगली राहिली आहे. इथे मात्र 22,222 रुपयाचं कॅश प्राइज आणि एक आकर्षक चषक मात्र इथे सुपूर्द करण्यात येत आहे. अतिशय चांगली कामगिरी मात्र थोडीशी चुका नक्कीच झाल्या, त्या मात्र चुका पुन्हा एकदा सुधारतील आणि पुढच्या वर्षी सुद्धा हा संघ आपल्याला इन ऍक्शन दिसेल या टूर्नामेंटमध्ये नक्कीच. तर या दरम्यान मी विनंती करेल की माननीय विक्रांतजी बोडके सर आपल्या शुभ हस्ते आपण लगेचच देणार आहोत द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक अर्थात 44,444 रुपये. यायचं आहे विक्रांत केने प्रतिष्ठान नक्कीच विके प्रतिष्ठान ओमकार संघ आपल्या सर्व सदस्यांसकट यायचं आहे व्यासपीठावरती. यायचं आहे विके प्रतिष्ठान ओमकार संघ आपल्या सर्व सदस्यांसकट यायचं आणि लगेच आपली ट्रॉफी कलेक्ट करायची आहेत. नक्कीच उशीर भरपूर झाला आपल्या प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला नगे आणि त्यामुळे मात्र त्यांचे काही खेळाडू नक्कीच निघून गेलेत. हरकत नाही आहे, 2 सदस्य जरूर आहेत इथे आणि त्यांना मात्र आपण कॅश प्राईज आणि ट्रॉफी मात्र सुपूर्द करू. 44,444 रुपयांचं कॅश प्राईज आहे आणि आकर्षक
रोहन चिले पुनः एकदा आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतोय व्यासपीठावरती, कारण आपले शूज राहिलेत तर शूज कलेक्ट करण्यासाठी यायचे भरत। तर माननीय संग्रहजी पगारे यांचे शुभ हस्ते मात्र इथं आपण देणार आहोत। आकर्षक शूज आहेत, तर नक्कीच खुल्या गटातून उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक मिळालं। तर मनीष मनीष यायचे, आपले आपले सुद्धा शूज आपण लगेच कलेक्ट करायचे आहेत। मनीष सचिनजी बावीसकर यांच्या शुभ हस्ते मात्र आपण शूज देणार आहोत। यायचे मनीष, लगेचच आपले शूज कलेक्ट करायचे आहेत। आणि त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज जो ठरला होता तो विकास कांबळे, विकास आपण सुद्धा यायचंय। तर माननीय अजयजी चौरे दादांच्या शुभ हस्ते मात्र आपण विकासला देऊया त्याचे शूज। आकर्षक शूज सुद्धा मात्र इथे बॅट्समॅन बॉलर आणि फिल्डर साठी होते। नक्कीच सिक्सर सुपर सिक्सर यांच्या माध्यमातून आम्हाला ते लाभले होते, सुपर सिक्सरच्या माध्यमातून हे शूज आम्हाला लाभले होते। आणि बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर साठी हे शूज आहेत। नक्कीच शूज सुद्धा आपण दिलेले आहेत। त्यानंतर वळूया आपण लगेचच चॅम्पियन टीम प्रथम पारितोषिक, नक्कीच मुख्य आयोजक अखिलेशजी पाल आणि माननीय श्रीकांतजी जावळे या दोन्ही साहेबांच्या शुभ हस्ते मात्र आपण सुपूर्त करू। यायचं आहे जॉर्ज इलेव्हन कल्याण संघ आपल्या पूर्ण सदस्यांना घेऊन व्यासपीठावरती यायचं आहे। चॅम्पियन संघ ठरलाय नक्कीच केटी कट्टा आयोजित स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषक 2021 पर्वातला हा संघ मात्र ठरलाय चॅम्पियन। 66,666 रुपयांचं कॅश प्राइज आणि हे भव्य चषक मात्र पाहायला मिळत आहे। बिग कॉन्ग्रॅच्युलेशन टीम जॉर्ज इलेव्हन संघ, सातत्याने आपल्या नावाचा हा दबदबा मात्र कल्याण डोंबिवली परिसरात तर बनवलाय, त्यानंतर मुंबई आणि आज या उल्हासनगरच्या नगरीमध्ये मात्र आपल्या नावाचा दबदबा मात्र प्रस्थापित केलाय। बिग कॉन्ग्रॅच्युलेशन टीम जॉर्ज इलेव्हन रोहित चिले, टाळ्या वाजवायच्यात कारण चॅम्पियन संघ आहे। येस डीजे मास्टर, आता मात्र तुम्हाला मुभा
प्रणीत प्रणीत यायचं आहे लगेचच मॅन ऑफ द सिरीज. बघा लोकल क्राऊड मात्र आपल्या लोकल मुलांना सपोर्ट करतायत त्यामुळे टाळ्या वाजवायच्यात प्रणीतसाठी. नक्कीच राहुल दादा बागुल यांच्या शुभ हस्ते मात्र आपण शूज आणि ट्रॉफी मात्र त्यांना प्रदान करणार आहोत आणि वॉच मात्र फास्ट्रॅकचं एक आकर्षक वॉच मात्र इथे देण्यात आहे. बंटीजी जावळे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र इथे फास्ट्रॅकचं एक आकर्षक वॉच आहे आणि त्यानंतर शूज आणि एक ट्रॉफी आहे. वेल प्लेड अमित, भरपूर चांगली कामगिरी राहिली आहे. कीप ग्रोईंग, कीप शायनिंग, फ्युचर भरपूर ब्राईट आहे तुझं. तर ज्या गोष्टीची सर्वांना उत्कंठा लाभली होती, स्पोर्ट्स सायकल मॅन ऑफ द सिरीज स्पोर्ट्स सायकल आहे आणि ज्याच्याकडे मात्र सर्व प्रेक्षकांची नजर होती, या स्पर्धेचं मुख्य आकर्षण केंद्र नक्कीच स्पोर्ट्स सायकल आहे मालिकावीरसाठी आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक ट्रॉफी, एक स्पोर्ट्स सायकल आणि नक्कीच ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकल स्पर्धेचं मुख्य आकर्षण केंद्र आहे. सिरीज वरती नाव मात्र कोणाचं असेल, तीन संघ तुम्हाला पाहायला मिळाले होते, जॉर्ज इलेव्हन, त्यानंतर व्ही के प्रतिष्ठान ओंकार आणि त्यानंतर जतीन साई गणेश. संघ तीन, एकच सायकल आहे, कोणत्या खेळाडूला मिळेल? येस पाहायला मिळतं आपल्याला सिरीज वरती नाव आपलं कोरलेलं आहे. टीम आहे जतीन साई गणेश आणि हॅलो अतुल भोईर मॅन ऑफ द सिरीज. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं अतुल भोईर मॅन फ्रॉम वाडेगर. तर आकर्षक ट्रॉफी आणि सायकल आहे. येस सायकल आणि आकर्षक ट्रॉफी आहे. अतुल, अतुलचं वक्तव्य आम्हाला ऐकायचं आहे कारण सातत्याने ओवरम क्रिकेटच्या माध्यमातून वाडेगर संघाच्या माध्यमातून भरपूर चांगला आणि बेस्ट परफॉर्मन्स त्याचा असतो आणि वाडेगर संघ म्हटलं की फिरकीचं माहेरघर आहे. आणि अंडरआर्म क्रिकेटची सुरुवात कशी झाली? म्हणजे ओवरम मी अंडरआर्मच केलो होतो, सुरुवात अंडरआर्मपासूनच झाली ओवरमची. नक्कीच अंडरआर्म क्रिकेटमधूनच ओवरम क्रिकेटवरती आलं आणि त्यानंतर ओवरम क्रिकेटच्या पटलावरती वाडेगर संघाचं नावही तुने एका वेगळ्या लेवलवरती नेलं. आज कसं वाटतंय सायकल सिरीजच्या माध्यमातून तुला भेटते, काय म्हणशील केटी कट्टाबाबत, काय म्हणशील या आयोजनाबाबत? आयोजन तर चांगलंच आहे, मी चषक पहिल्यांदाच खेळतोय, माझ्या संघाचा मी आभार मानेल, मला इथे म्हणजे माझ्यावर विश्वास दाखवला, मला बॉलिंग दिली, बॅटिंग दिली. नक्कीच संघावरती विश्वास दाखवलाय संघाने आणि त्याचं मात्र तू सोनं करून टाकवलंय, घरचे सुद्धा आज खुश होतील कारण सिरीजच्या माध्यमातून सायकल मिळाली आहे. भरपूर चांगला परफॉर्मन्स राहिला, बिग कॉंग्रॅच्युलेशन. आणि सिरीजचं पारितोषिक मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. अतुल भोईर मॅन फ्रॉम वाडेकर, नक्कीच जतीन साई गणेश संघाच्या मातून. अतुल सिंगल सीटच जा घरी. तर या स्पर्धेमध्ये तुम्ही सर्व संघांनी आपला सहभाग नोंदवला यासाठी तुमचं कौतुक आणि आभार आम्ही व्यक्त करतो. जिंकलेल्या संघाचं बिग कॉंग्रॅच्युलेशन, मान्यवरांचे आभार आणि या स्पर्धेला मात्र मोठ्या मोठ्या दिलेने तुम्ही सहभाग दिला आणि आपलं सहकार्य या स्पर्धेला लाभलं यासाठी तुमचा आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र सातत्याने क्षणोक्षणी या स्पर्धेचा टिपला तर टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून त्यांचे सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. आणि ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा इथेच संपली असं आम्ही जाहीर करतो. पुढच्या वर्षी याच्याहून जोरात मात्र ही स्पर्धा तुमच्या भेटीस येईल याची हमी आम्ही तुम्हाला देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय केटी कट्टा. कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब.
बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को